मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ तर नक्कीच बदलते. नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आवाज ऐकून तर कळलंच असेल की नाशिकची जी सकाळ आहे ते घंटागाडीच्या आवाजानेच होते. आणि सकाळी सकाळी घंटागाडी येऊन गेली, कचरा टाकण्यात आला होता, त्याचबरोबर आज लवकर उठून अगोदर झाडांना पाणी मारलं, कारण 2-3 दिवसापासून झाडांना पाणीच नव्हतं, जमीन पूर्ण सुकल्या गेली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडांना पाण्याची खूप गरज पडते, तर मग सकाळी सकाळी उठून अगोदर झाडांना पाणी मारलं. त्याच्यानंतर अंगण ओटा झाडून थोडं अंगणात पण पाणी मारलं गेलं, कारण 2-3 दिवसानंतर मी नळी लावते ना, तर मग धूळ खूप उडते. आणि ही भाऊची गाडी, ज्या ठिकाणी भाऊ गाडी लावतो कामाच्या ठिकाणी, तर त्या झाडाचं काही ते तेलकटपणा गाडीवर खूप पडतो. तर म्हटलं चला कधी कधी आपण पण गाडीवर बसतो तर गाडी पण धुऊन घेऊ. बाजीवर पण पाणी मारून घेतलं, कारण आता सध्या पापड करायला सुरुवात झाली, पापड वडे काही जे वाळवणाचे पदार्थ आहे त्यासाठी बाज लागेल, म्हटलं धुळीची धुऊन घेऊ. तर या ठिकाणी आता पाणी मारून झालं आहे, रांगोळीनंतर काढेल. तर अगोदर घरातलं काम करून घेऊ. दूध पण आलं होतं, सकाळी लवकर उठली ना तर मग आज दूध पाणी सगळं झालं. डब्याला काय करायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आम्ही बाजार झाला म्हणजे भाजीपाला आणला का तो सगळा निसून असा कापून वगैरे ठेवतो, तर मग डब्याच्या टायमाला सकाळी सकाळी सोयीस्कर पडतं. तर आता मी करणार आहे डांगर. तर डांगरसुद्धा आम्ही असं मी तरी मम्मी नव्हती करत, मम्मी पहिले भाज्या निसून ठेवायची, पालेभाज्या, पण मी आता अशा भाज्या निसून कापून ठेवते. आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण यांचे पण डबे असतात फ्रीजमध्ये. सोयीस्कर होतं, सकाळी सकाळी घाई राहत नाही. मग कधी कधी काय होतं, जर तुम्ही भाजी नेसलेली नसेल ना सकाळी उठून, मग भाजी कापा धुवा, तर कापलेली असते ना पटकन धुवा, आपल्या भाजीला फोडणी द्या. तर आज मी हिरव्या मिरचीचं डांगर करणार आहे. निलेशला, भाऊला हिरव्या मिरचीचं डांगर आवडतं, मला तरी लाल तिखट आणि काळा मसाल्याचा आवडतं. काही नाही, सोपी रेसिपी आहे ही. आपले हिरवी मिरची, लसूण, जिरे, मोहरी, हिंग, हळद टाकून डांगर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी काढून घ्यायचं आहे. डांगरला शिजवण्यासाठी पाणी लागत नाही, वाफेवरतीच होऊन जातं. तर सकाळी सकाळी अगोदर एकीकडे चहा दूध चालू होतं आणि भाऊचा डब्बा होता. भाजी होईपर्यंत पीठ मळून घेते आणि भाऊच्या डब्यासोबतच मी पीठ मळून ठेवते. पण भाऊच्या पोळ्या झाल्या, म्हणजे डब्याच्या पोळ्या झाल्या की थोड्या वेळ पीठ भिजवण्यासाठी ठेवून देते, लगेच करत नाही. काय होतं, पीठ भिजलं नाही ना तर पोळ्या व्यवस्थित होत नाही. तर मग डब्याच्या पोळ्या दोन करून घेते असं जास्त पीठ मळून, आणि बाकीच्या थोड्या वेळाने नंतर करते. तर तोपर्यंत मग बाकीच्यांचा चहा नाश्ता चालू असतो. ही आहे आमची मावशी, आता झाली आहे वरमाई. तर आज मम्मीने तिला बोलवलं घरी साडी नेसवायला. तर ओटी भरण्याचं काम चालू आहे आणि गावाकडे ह्या जास्त आपल्याला पद्धती पाहायला भेटतात. शहरात असं ह्या गोष्टी खूप कमी होत चाललेल्या आहे, पण आई म्हटल्यानंतर मम्मी ह्या रीतिरिवाज सगळ्या पाळते आणि बरं वाटतं असं. खरंच आपण जुन्या रीतिरिवाज धरून चालतो अजून पण, नाही तर गावाकडे राहायचं पूर्वी हे तर लग्न असलं का पूर्ण गल्लीत गावात सांगितलं जायचं आणि त्या नवरदेव किंवा नवरीच्या आईची ओटी बिटी भरणं हे राहायचं. तर आज तिळीची चटणी करायची आहे, तर त्यामुळं मी सफेद तीळ ही भाजून घेते आणि स्वच्छ करून घ्यायची, धुवून घ्यायची, वाळून घ्यायची आणि त्यानंतर ती भाजायची. तर तीळ भाजताना ती हलवत राहायची जास्त वेळ, कारण आपल्याला ती जाळायची नाही किंवा तिचा रंग बदलायचा नाही आहे.
तर तीळ चांगली भाजून घेऊ। तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे। 20-25 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट आवडीनुसार, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे आणि आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता ती चांगली मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, थोडी जाडच ठेवायची आहे, एकदम बारीक नाही करायची। तर आता ही थोडी थंड झाली, मिक्सरमधून काढल्यामुळे ती पुन्हा थोडी गरम झालेली आहे। तर थंड झाली की ती मोकळी होईल आणि नंतर आपण छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवूया। तर मित्रांनो, आता 1 वाजलेला आहे आणि आपली सगळी कामं झालेली आहे। मी आत्ताच कपडे पण वाळत टाकलेले होते, आज कपडे वाळत टाकायला जरा टाईमच झाला आणि चालू असतं, म्हणजे कामं सगळे आवरले जातात, पण मी जरा कपडे वाळत टाकायला टाईमपास करते। तर आता सगळी कामं आवरल्यानंतर मी हा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवते। आज मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवले, एक तर म्हणजे हिरव्या मिरचीचे डांगर आणि त्यानंतर तिळाची चटणी, जी एकदम सोप्या पद्धतीने केली होती। तर त्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसतील। आणि पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि छोट्याशा ब्लॉगसोबत।